हेलो, माय नेम इज़ अनिकेत शेलार। आई एम सर्टिफाइड हेयर ड्रेसर फ्रॉम कपिल्स अकेडमी। एक्चुअली आधी वेगळी फील्ड चूज केलेली, डीजेइंग, त्याच्यानंतर साउंड इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये काही झालं नाही आणि त्यात लॉकडाऊन पण आलं होतं, त्यामुळे काही झालं नाही आणि कुठे रस्ता दिसत नव्हता। तर त्यामुळे असा विचार केला की मला आवडायचं हेअर ड्रेसर बनायचं होतं, पण तेच की अभ्यास असतो, हे असतं, ते असतं, यामुळे मी नाही केलं, कारण मला अभ्यासात पहिल्यापासूनच इंटरेस्ट नव्हता। पण नंतर जेव्हा मी जबरदस्तीने करायला घेतलं तेव्हा मला खूप इंटरेस्ट येत गेला त्यामध्ये। माझ्या भावाने 6 वर्षाआधी कोर्स केलेला दुसऱ्या अकॅडमीमधून, पण त्यांनी पण मला कपिल्स अकॅडमी चूज केली कारण इकडे मॉडेल्स आपल्याला स्वतःहून आणावे नाही लागत, आपल्याला मॉडेल्स भेटतात स्वतःहून। ॲक्च्युली पहिलं तर भीती असते कारण कोणाला हात लावला नसतो आपण हेअर्सना वगैरे, तर त्यामुळे इकडे ते पूर्ण संपलं भीती, आता बिंदास करू शकतो। खूप मस्त एक्सपिरियन्स होता आतापर्यंत इकडच्या मॅम्स, चैताली मॅम्स, सर, अजून जागृती मॅम, हे खूप म्हणजे मी बघितलं आहे माझ्या मित्राला जेव्हा येत नव्हतं करता तेव्हा त्यांनी हात पकडून शिकवलं आहे त्यांना, त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं इकडे येऊन आणि एक्सपिरियन्स पण खूप भारी होता, मस्त होता। फ्युचर प्लॅन्स तरी आता माझे आहेत की पहिले फ्लोअर एक्सपिरियन्स घ्यायचा 1-2 वर्ष चांगल्यापैकी आणि नंतर म्हणजे जॉब कंटिन्यू करायचा, कारण एक बोलतात की जॉब कंटिन्यू राहिला ना तर आपले पेमेंट वगैरे एकदम प्रॉपरली राहतं आणि या फील्डमध्ये जेवढा आपल्याला एक्सपिरियन्स असतो तसतसे आपले पोझिशन्स वाढत जातात, तर त्यामुळे मला जेवढी वाढवायची आहे तेवढी पोझिशन वाढवायची आहे माझ्या लाईफमध्ये या करिअरमध्ये। ॲक्च्युली हा हेअर ड्रेसर म्हणजे माझ्या लाईफमध्ये 2 घटना घडल्यात अशा की माझ्या भावाला पण इंटरेस्ट नव्हता या लाईफमध्ये, पण तो आता खूप चांगल्या लेवलला काम करतो आणि तो काम करताना त्या कामामध्ये घुसून जातो, म्हणजे एवढा इंटरेस्ट येतो त्या कामामध्ये काम करताना। आणि माझं पण तसंच आहे, मला कोणतंही काम करायला खूप कंटाळा यायचा, पण मी आता 4-4, 5-5 तास जेव्हा काम करतो, कलर करणं नाहीतर जे पण काही करणं, पण त्यात आता मला मजा येते, मला कळत नाही टाईम। पहिलं मी जेव्हा जॉबला जायचो साऊंड इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये तेव्हा मला फक्त किती वाजता, कधी जाणार घरी, कधी सुटणार, आता यामध्ये काहीच नाही वाटत आहे, मजा येते। तुम्ही या फील्डमध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्हाला कळेल चांगल्यापैकी की किती मजा येते इकडे, रोज म्हणजे नवीन नवीन लोकांशी एक्सपिरियन्स भेटतो। थँक्स मी माझ्या घरच्यांना बोलू शकतो, मेन म्हणजे माझ्या भावाला, कारण त्यांनीच मला एकदा विचारलं की तुला काय करायचं आहे पुढे, तू का घरी बसलायस, तेव्हा मी त्याला ते आन्सर केलं की मला जेव्हा जे तू केलंयस ते मला करायचं आहे आणि मला पुढे जायचं, तर तेव्हा त्यांनी मला त्याच 2-3 दिवसानंतर मी लगेच फॉलोअप घेतला आणि माझे मित्र तर इकडून शिकूनच गेलेले, तर त्यामुळे टेन्शनच नव्हतं मला कपिल अकॅडमीबद्दल, तर त्यामुळे मी डायरेक्टली इथे कॉन्टॅक्ट केला आणि जॉईन झालो।